आयुर्वेदाचं शिक्षण घेत असताना गुरु वैद्य मामा कोल्हटकर यांनी डॉक्टर बेंडाळे यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. टिळक आयुर्वेदमध्ये पदवीपूर्व शिक्षणाकरता प्रवेश घेतल्यानंतर जसे बरेच वैद्य कुठल्या ना कुठल्या गुरूंकडे त्यावेळेला जात असत, तसंच मीही आमचं एक वैद्य मावा कोल्हटकर म्हणून एक गुरु आहे त्यांच्याकडे जात असे. ते स्वतः एक वैद्य होते आणि अनेक विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांना कणव असे, त्यामुळे मीही त्यांच्याकडे जात असे. त्याच वेळेला गरजसुद्धा होती आणि त्यांनी एक वेगळी दिशा दिली की तू औषधं का करत नाहीस, आणि म्हणून मग मी नंतर पुढे औषधीकरणामध्ये काम करायला सुरुवात केली. पण त्यापूर्वी औषधीकरणामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मग त्यांनी मला वैद्य बागेवाडीकरांकडे ते घेऊन गेले, आणि तिथनं पुढे आमचा रसशास्त्राबरोबर अत्यंत जवळीक निर्माण झाली. रसशास्त्र हा आयुर्वेदातला एक महत्त्वाचा विषय आहे की ज्याचा संबंध आयुर्वेदाच्या औषधांशी जोडला जातो, आणि नंतर पुढे मी त्याच विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं.